हमारे जिंदगी में हमारी त्वचा बहुत ही महत्वपूर्ण है, जिससे हमारी सुंदरता का स्वरूप दिखता है। हम अपनी त्वचा को सुंदर बनाने के लिए कई उपयोग करते हैं, जिससे हमारी त्वचा रोग और हमारी सुंदरता कम होती जाती है। इसे देखते ही शिवनगर वसाहत ने निःशुल्क शिविर का आयोजन किया है। आज की युवा पीढ़ी कई विज्ञापनों का शिकार होती जाती है और इसका उपयोग करती है, जिससे कई त्वचा रोग, खराब चेहरा और सुंदरता का नुकसान होता है। आजकल सिर्फ बड़ों में ही नहीं, युवा पीढ़ी में भी चर्म रोग का मामले बढ़ते नजर आ रहे हैं। कहा जाता है कि त्वचा हमारे स्वास्थ्य का आईना है। समाज में इसे देखते ही डॉक्टर श्रद्धा महल के नेतृत्व में समाज भवन शिवनगर कॉलोनी में निशुल्क त्वचा रोग जांच का शिविर का आयोजन निशुल्क सेवा में किया गया है। सर्वप्रथम डॉक्टर श्रद्धा मल्ले यांनी शिवनगर वसाहत येथे आज आपला जो चर्मरोग त्वचा संबंधी जो कॅम्प ऑर्गनाईज केला आहे त्यासाठी मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद देतो। व मॅडमला काही प्रश्न होते, जसं आपण नेहमी जो कॅम्प करता त्या कॅम्पमध्ये आणि आजच्या कॅम्पमध्ये तुम्हाला म्हणजे काय त्याचं वैशिष्ट्य, काय महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला कव्हर करायचे? आज जो कॅम्प आम्ही घेतलेला आहे हा शिवनगर वसाहत इथे आहे। हा जो एरिया आहे बेसिकली आम्ही मुद्दामून निवडला आहे, कारण की इथे मला असं वाटतं की इथल्या लोकांना खरंच गरज आहे। आणि आज या कॅम्पचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जे पेशंट्स आज आलेले आहेत, म्हणजे जे पेशंट मी आज बघते आहे, तर याच्यामध्ये यंग क्राऊड हा जास्त आहे। आणि मला असं म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की त्वचेसंबंधितले जे आजार आहेत हे आजकाल जे यंग जनरेशन आहे, जे जास्त स्वतःला काय म्हणता येईल सेल्फीच्या नादामध्ये जे असतात की माझी त्वचा, माझा रंग, ह्या सगळ्या गोष्टींना जास्त महत्त्व देतात, हा क्राऊड इथे आज जास्त आलेला आहे। आणि मी जितकं पेशंट्स चेक करते आहे तर माझ्या हे देखील लक्षात आलेलं आहे की कुठेतरी ॲडव्हर्टाईज गोऱ्या क्रीम्सच्या ज्या ॲडव्हर्टाईज असतात न्यूज पेपरमध्ये म्हणा किंवा सोशल मीडिया किंवा टेलिव्हिजन, ह्या ज्या नेहमी दिसत राहतात आणि ह्या प्रवृत्त करतात यंग जनरेशनला की आपणही कुठेतरी गोरं व्हावं, हां, पण ते त्या नादात विसरून जातात की काही ज्या क्रीम्स आहेत ह्या आपल्या चेहऱ्याला खरंच सूट होतात की नाही होत हे न बघता, जसं एखाद्या मैत्रिणींनी सांगितलं की मी ही क्रीम लावली आणि गोरी झाली, लगेच विश्वास हे लोकं ठेवून घेतात। कधी कधी असंही राहतं की घरच्यांना न विचारता देखील मैत्रिणींनी सांगितलं म्हणून काही स्टेरॉईड क्रीमचा वापर देखील ही यंग जनरेशन आता करते आहे। पण ह्या जनरेशनकडेच आपल्याला थोडंसं टार्गेट करायला पाहिजे असं माझं पर्सनली एक मत आहे। कारण की काय होतं की हे जे सगळे क्रीम्स आहे, जर स्टेरॉईड क्रीम तुम्ही चेहऱ्याला जर वापरत असाल तर तुमच्या चेहऱ्याची एक लेअर ती निघून जाते, तुम्ही 4-5 दिवसात गोरे होऊन जाता, पण त्याचा जो इफेक्ट आहे, जसं तुम्ही उन्हात जाल तर त्वचाही लाल होईल, खाज येईल, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू त्या स्टेरॉईड क्रीमच्या वापरामुळे होऊ लागतात, पिंपल्स येणार, भरपूर सगळे पिंपल्स यायला लागतात। आणि हे सगळं एकदा सुरू झालं की त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो नेहमी तुमच्या म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला तो कॅरी फॉरवर्ड होतो, कारण की तुमच्या चेहऱ्यावर डाग येतात, वांग जे म्हणतो आजकाल का जास्त येतात आहे याचं कारण हेच आहे की